हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे मस्त असतील. आणि परत एकदा माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. कधीकधी असं होतं की सकाळच्यापेक्षाही संध्याकाळी खूप जास्त एनर्जी किंवा मग खूप जास्त कामं असतात. तर आजचं माझं रुटीन असंच काहीचं असणार आहे. तर संध्याकाळची वेळ झाली आहे. एका साईडला चहा ठेवला आहे, रियांशचा अभ्यासही घेतली आहे आणि मी आज एक टी टाईम केक बनवणार आहे. केक खाऊन खाऊन इतका कंटाळा आला होता की मध्ये खूप सारी गॅप पडली आणि खूप दिवसापासून केक बनवलाच नव्हता. फायनली आज एक केकची फरमाईश आली म्हणून आज एक केकची रेसिपीही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी दोन अंडी फोडून घेतली आहे आणि बीटर असेल तर बेस्ट, कारण तेवढं जास्त ते हाताने फेटता येत नाही. बीटरनी छान फ्लफी होतं आणि त्यानंतरच केक आपला खूप जास्त स्पॉन्जी बनतो. तर आता माझ्याकडे बीटर आहे. बीटर हे फिलिप्सचं आहे. याची जर लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हे तिन्ही कामं मी एकसोबतच करत होते, रियांशचा अभ्यासही घेत होते. आणि असंच असतं, ट्युशनला जाणं नाही होत तर त्यामध्ये आपली कामं करता करता आपल्याला कधीकधी अभ्यास घ्यावा लागतो. पण असं मी करणार नाही आहे असं मी ठरवते आहे. पण शक्यतो आपण घरी असलं की असंच होतं, कामं करता करताच आपण मुलांचा अभ्यास घेतो. तर चला, मग आज सिम्पल प्रकारे केक कसा बनवायचा हे मी तुमच्याशी शेअर करते. हँड बीटरनेही तुम्ही करू शकता, त्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि थोडीशी जास्त मेहनतही लागेल. पण इलेक्ट्रिक बीटरनी खूप छान आणि मस्त फ्लफी बॅटर फेटलं जातं. तर अंडी फेटून झालेली आहे, यामध्ये मी अजून काहीच टाकलेलं नाही आहे. जोपर्यंत छान फ्लफी बॅटर फेटला जात नाही तोपर्यंत त्यात काहीच टाकायचं नाही आहे. तर मी एक वाटी इथे साखर बारीक करून घेतलेली, त्यापैकी थोडीशी ठेवली आणि बाकीची सगळी ॲड केली. तुम्ही तुम्हाला कसं गोड कमी आवडतं जास्त आवडतं त्यानुसार साखर घालू शकता. इथे अर्धा वाटी तेल घेतलं आहे पण पूर्ण मी तेल घालणार नाही आहे. तुम्ही पूर्ण अर्धा वाटीही तेल घालू शकता. आणि त्यानंतर व्हॅनिला एसन्स घालायला अजिबात विसरू नका, कारण जेव्हा आपण एक केक बनवतो तेव्हा व्हॅनिला एसन्स इज मस्ट. जर विसरलो तर त्या अंड्याचा स्मेल येतो. त्यानंतर थोडासा एक ते दोन ड्रॉप मी येलो कलरचे घातले आहेत. तुमच्याकडे पावडर कलर असेल तर तोही तुम्ही घालू शकता. त्यानंतर परत एकदा छान 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. त्यात फ्लफीनेस तसाच राहिला पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. तर ड्राय इन्ग्रेडियंट्स तसेच न घालता ते नेहमी जी कुठली तुमच्याकडे चाळणी असेल त्यांनी चाळून घ्यायची आहे. तर इथे एक मोठी वाटी मैदा घ्यायचा आहे, त्यामध्ये 1/4 टीस्पून सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घातला आहे. ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून काय घ्यायचे हा प्रश्न विचारला जातो, तर त्यामुळे केक छान स्पॉन्जी आणि फ्लफी बनतो. त्यामध्ये मी थोडीशी टूटी फ्रुटी ॲड करणार आहे. तुम्ही टूटी फ्रुटी ॲड करताना थोडासा मैदा घ्यायचा, त्यामध्ये टूटी फ्रुटी टाकायची आणि त्यानंतर ॲड करायची, नाहीतर ती खाली बसते. पण मला आता खूप प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे मी तशीच ॲड केली. आणि आता कट आणि फोल्ड मेथडनी छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आता बीटरचा वापर करायचा नाही आहे, कारण त्यामध्ये प्रेशर नको आहे. हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेवटी जर तुम्हाला बॅटर खूप जास्त घट्ट किंवा मग ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि परत हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे. केक टीन असेल किंवा नसेल तर मग तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये किंवा कुठल्याही पातेल्यामध्ये तुम्ही केक बनवू शकता. त्याला फक्त तेल आणि मैदा लावून घ्यायचं आहे, म्हणजे केक खाली चिटकणार नाही. वरून छानपैकी टूटी फ्रुटी घातले, तुम्ही मस्त ड्रायफ्रूटही घालू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा केक बनवताना असतो त्याचं टेम्परेचर. तर मी अवनमध्ये बनवते 160°C वर 30 मिनिट्ससाठी आणि एवढ्या टाईममध्ये केक मस्तपैकी बेक होऊन येतो. कुकरमध्ये बनवतानाही तुम्हाला जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे आणि छानपैकी केक मस्त 30 मिनटं तरी मिनिमम होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा घरचा केक आहे म्हणून मी जर असा जास्त होऊ दिला, कारण आम्हाला थोडासा करपलेला किंवा मग करपलेला नाही म्हणता येणार, थोडासा जास्त झालेला केक आवडतो. असे मस्त त्याचे टोस्ट बनतात आणि खायला खूप छान लागतं. तर आता मी हे अश्विनसाठी घेऊन जाते. फरमाईश अश्विनचीच होती, रियांश खाली गेला होता खेळायला, नाहीतर सगळ्यात पहिला वाटा त्याचाच असतो. तर तुम्ही बघू शकता इतके मस्त स्पॉन्जी झाले आहेत आणि खूप मस्त सुगंध येत होता. अजिबात अंड्याचा वास येत नाही. मस्त व्हॅनिला फ्लेवर टाकला की खूप सुंदर लागतात.
केक खाल्ल्यानंतर अश्विनचे रिॲक्शन तुम्ही बघितली, खूप मस्त झालेला केक. आणि तुम्हीही जर बनवला नसेल तर नक्की एकदा बनवून बघा, खूप टेस्टी बनतो. त्यानंतर दुपारी काही भाज्या घेऊन आलेली आणि त्या तशाच ठेवल्या होत्या, तर आता त्या काढून ठेवायच्या आहेत, कारण त्यात काही हिरव्या भाज्या आहे त्याही निवडून ठेवायच्या आहेत. आणि तशाच भाज्या एक दिवस ठेवल्या तर मग त्या खराबही होतात, त्यामुळे ज्या भाज्या काढून ठेवायच्या, कारण त्यात थोडंसं किराण्याचंही सामान होतं. तर किराणा आमचा असा काही स्पेशल फक्त किराणाच आणल्या जात नाही, जशा वस्तू संपतात किंवा मग एक ठोक किराणा येतो त्यानंतर मग अशा जेव्हा संपतात तेव्हा थोडक्यात अशा वस्तू आणल्या जातात. त्यामुळे स्पेशल किराण्याचं आमचं बिल किती येतं किंवा मग किती खर्च लागतो हे मी असं तुम्हाला सांगू शकणार नाही. बऱ्याचदा मला रिक्वेस्ट येते की तुझं मंथली बजेट सांग. येस, मंथली बजेट मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते, पण स्पेशल किराणा आम्ही एकदाच आणत नाही, त्यामुळे फक्त किराण्याचं बिल किती येतं हे मी असं थोडक्यात सांगू शकेल, पण एक्झॅक्ट अमाऊंट सांगू शकणार नाही. तरीही मी लिहित असते, नक्की तुमच्याशी मी एकदा पूर्ण कॅल्क्युलेशन करून नक्की शेअर करेल त्याचाही एक व्हिडिओ, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल. तर काही भाज्या आणलेल्या आणि काही फ्रूट्स आणलेले, काही सामान आणलेलं. आता शाळा चालू झाली आहे त्यामुळे मुरमुरे, पतला पोहा, चिवडा बनवायला, त्यानंतर मखाणे, चणे वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात, कारण वेळेवर कधीकधी काही बनवायची इच्छा नसते किंवा मग वेळ झालेला असतो, तर या गोष्टीच कामात पडतात. फ्रूट्सही आता स्कूलमध्ये द्यावे लागतात, त्यामुळे फ्रूट्सही घरी असलेच पाहिजे. आणि गुढीपाडवा आहे, त्याच्यासाठीही थोडंसं सामान लागणार होतं, तर तेही मग मी घेऊन आले, म्हणजे परत त्याच दिवशी जायची किंवा मग वेळेवर आणायची गरज पडणार नाही. आणि जे काय सामान आत्ता आणलं त्याचा जो खर्च होता तो मी लगेचच डायरीमध्ये लिहून ठेवला, त्याचं बिल सांभाळण्यापेक्षा लगेचच ती अमाऊंट वेळच्या वेळी लिहून ठेवली की महिन्याच्या शेवटी आपल्याला किती खर्च येतो हे आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंटमध्ये कळतं. तर ते मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं आज टेन्शन नव्हतं, त्यामुळे ज्या आणलेल्या भाज्या आहेत त्या लगेचच निवडायला घेतल्या. आणि आपल्या स्त्रियांची अशी जसं भाज्या निवडणे किंवा मग साफसफाई करणे, इतर इतकी छोटी छोटी कामं असतात की ती दिसत नाही, म्हणूनच असं वाटतं की काय काम असतं तुला. जी ठळक कामं असतात, स्वयंपाक, भांडी, कपडे आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात ह्याकडे लक्ष जात नाही. त्याला कितीतरी वेळ लागतो आणि किती कंटाळवाणं काम वाटतं हे कधीतरी, पण नाईलाज असतो. ते कुणाला दिसतही नाही आणि कोणी समजूनही घेत नाही, पण तरी आजकालची जी घरातली माणसं आहे ती समजून घेतात आणि खूप मदतही करतात. पण पहिलेच्या बायकांना किती कष्ट घ्यावे लागायचे, म्हणजे जेव्हा मी मला आठवतं की ट्रेनमधून यायचे तेव्हा बायकांना घरी जाऊन स्वयंपाक करावा लागायचा आणि या निवडणाऱ्या गोष्टी त्या ट्रेनमध्ये निवडतात, त्यांच्याकडे त्याच्यासाठीसुद्धा वेळ नसतो. म्हणून म्हणजे किंमत असली पाहिजे किंवा मग जी हाऊसवाईफ आहे तिची व्हॅल्यू असली पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी तिने नाही केल्यात तर तुमच्याकडनं त्या पॉसिबलच नाही आहेत. तर ठीक आहे, असो, आता त्याबद्दल जास्त बोलणार नाही. तर काम लवकर झालं म्हणून आम्ही आज गार्डनमध्ये जायचं ठरवलं आणि गार्डनमध्ये आम्ही मॉलमधून गेलो, कारण मॉल आम्हाला जवळ पडतो आणि मॉलमधून आतून गेल्यानंतर मग ते गार्डनही जवळ पडतं. हा रे सोना, सोने की गाडी, हा रे, हा रे, सोने की गाडी. ऐसी गाडी क्यों होगी ये? हा मस्त म्युझिकल फाउंटन चालू होतं, तर इथेही थोड्या वेळ एन्जॉय केलं, मजा येते. आणि बरीचशी लोकं ते म्युझिकल फाउंटन बघायला इथे थांबलेली असतात, तर इथेही बसू शकलो असतो, पण आम्हाला मेन गार्डनमध्येच जायचं होतं आणि गार्डनमध्ये जाईपर्यंत अंधार पडलेला, त्यामुळे जो प्ले एरिया आहे जिथे लहान मुलं खेळतात तिथे रियांशला जाऊच दिलं नाही, कारण तिथे मग म्हणजे अंधारात भीतीच वाटते थोडीशी. त्यामुळे आम्ही छानपैकी असं मस्त गवतावर बसलो, छान गप्पा केल्या आणि तो त्याचं त्याचं खेळत होता, इकडे तिकडे त्याचं धावणं किंवा मग खेळणं चालू होतं. तेरी शक्कल नी, तेरी झलक शर्फी, उदक बर्फी. रियाशचं गाणं तुम्ही ऐकलं, इतके फनी गाणे म्हणतो तो, कधीतरी नक्की तुमच्याशी मी परत शेअर करेल.
आणि येताना आम्ही थोडंसं फालुद्याचं सामान घेऊन आलो, कारण आज ठरलेलं होतं की फालुदा बनायचा. तर ज्या शेवया येतात रेडीमेड, त्या मस्त पाण्यात उकळून घेतल्या. आणि रियांशने आज सब्जा खूप सारा असा ठेवलेला भिजत, त्यामुळे म्हटलं की चला आज फालुदा तर बनायलाच पाहिजे. तर शेवया रेडी आहे, त्यानंतर दूध बॉईल करायला ठेवलं, त्यामध्ये साखर घातली, जशी टेस्ट पाहिजे, जसा गोड पाहिजे तुम्हाला फालुदा त्यानुसार. त्यानंतर कस्टर्ड पावडर होतं, तर थोड्याशा दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे डायरेक्ट दुधामध्ये न टाकता थंड दुधामध्ये ते मिक्स केलं तर त्याचे लम्स बनत नाही, गाठी बनत नाही. आणि त्यानंतर मग ते दुधामध्ये ॲड करायचं आणि कंटिन्यू त्याला फिरवत राहायचं आहे, नाहीतर मग त्याच्या गाठी बनतात आणि ते म्हणजे खातानाही चांगलं वाटत नाही, त्यामुळे ते कंटिन्यू फिरवावं लागतं. आणि तोपर्यंत बदामही भिजत ठेवलेले होते, तर बदामही थोडेसे छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याची एकदम फाईन पेस्ट होत नाही, पण जशी पेस्ट झाली तशीच मी आता जे दूध ठेवलं आहे त्यामध्ये टाकते. आणि परत त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थीक होईपर्यंत ते छान उकळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त कन्सिस्टन्सी त्याची घट्टही नाही आहे, मीडियम आहे, कारण थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट ते होतंच. तर मस्त असा फालुदा बनवते. तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल, इथे मी रोज सिरप वापरते आहे, तर तुम्ही रुअब्जाही वापरू शकता. त्यानंतर टुटी फ्रुटी आईस्क्रीम आणलेली, कारण टुटी फ्रुटी संपलेली घरात, मग म्हटलं दोन्ही काम एकत्र होतं, आईस्क्रीम आणि टुटी फ्रुटीचं. तर सगळ्यात आधी रोज सिरप टाकून घेतलं ग्लासमध्ये, त्यानंतर आईस्क्रीम आणि ज्या शेवया होत्या त्या थोड्याशा घट्ट झालेल्या, पण सगळं टाकल्यानंतर त्या नॉर्मल होऊन जातील. तर त्यानंतर शेवयाच म्हणतात आता त्याला, आय डोंट नो काय म्हणतात. त्यानंतर हा जो सब्जा असतो तो टाकलेला, सब्जा तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये, किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल. आणि आता हिवाळ्यात सब्जा खाणं खूप चांगलं असतं, थंड देत म्हणजे थंड असते त्याची तासीर. त्यानंतर जे कस्टर्ड मिल्क केलेलं ते टाकलं, यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही आईस्क्रीम टाकू शकता. आणि एक बदाम शेकसारखं लागलं पाहिजे म्हणून त्यात बदाम मी हे करून टाकलेलं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेलं आहे. परत एकदा आईस्क्रीम टाकली, खालीही एकदा आईस्क्रीमचा स्कूप टाकलेला, म्हणजे वर आणि खाली दोन्ही आपल्याला संपेपर्यंत आईस्क्रीमचा टेस्ट आला पाहिजे. ड्रायफ्रूट्स रियांशला नको होते आणि अनारदानेही नको होते, म्हणून त्याच्या ह्याच्यात घातले नाही. अशा प्रकारे मस्त फालुदा रेडी झाला आहे, खूप मस्त बनतो, घरी नक्की ट्राय करून बघा. बघतानाच तोंडाला पाणी सुटतं. चला मग आता जर बनवला नसेल तर नक्की बनवा. पप्पा को दे दे, वो दे पप्पा को, ये दे पप्पा को. पप्पा लो. और बताना कसा झाला? छान झाला का? चांगला. कुछ कमी लग रही है क्या? चल तर मी पण खाते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्पेशली रात्रीच्या वेळी खरंच काहीतरी थंड खायची किंवा प्यायची इच्छा होते. आणि नेहमीच बाहेर खाल्ल्यापेक्षा ज्या गोष्टी इझिली घरी बनतात त्या घरी बनवल्या पाहिजेत. बाहेर खाऊच नका असं मी अजिबात म्हणत नाही आहे, मीही स्वतः खाते. पण ज्या गोष्टी घरच्या घरी अगदी स्वस्त आणि हेल्दी असतात किंवा मग हायजेनिक असतात, तर त्या गोष्टी आपण कधीतरी बनवू शकतो. आता उन्हाळा चालू झाला आहे, बऱ्याच अशा रेसिपी आहेत मस्त मस्त, तर एक एक करून मी पुढेही तुमच्याशी शेअर करणार आहे. आजच्या दोन रेसिपी, फालुदा आणि केकची रेसिपी, जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. तर आता आम्ही मस्त आमचा फालुदा इन्जॉय करतो आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता, छान गेली आजची संध्याकाळ, खूप जास्त कामही नव्हतं आणि इन्जॉयही करता आलं. तर अशी ही संध्याकाळ पाहिजे असते कधीतरी, तर प्रत्येक वेळी वीकेंडलाच मजा केली पाहिजे किंवा असा वीकेंडच असला पाहिजे असं नाही, वीकडेला पण आपण या गोष्टी करू शकतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी घेऊन येते उद्या छानसा नवीन ब्लॉग, तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा. बाय बाय.